अक्षय थैली माझ्या हाती, प्लॅस्टिक पासून कायमची मुक्ती, जुनी होता खराब होता टाकून नाही द्यायची, परत देऊन विनामूल्य नवीन थैली घ्यायची, असा संदेश तुम्हाला कल्याण डोंबिवलीत मोफत मिळणाऱ्या कापडी पिशव्यांवर वाचायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण डोंबिवलीतील काही व्यावसायिकांनी एकत्र येऊन पर्यावरण स्नेही अक्षय थैली मोफत वाटण्याचे ठरवले आहे. हे उपक्रम राबवतोय, पर्यावरण स्नेही उपक्रम राबवतोय, हे कापडी पिशव्या आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय, हे विनामूल्य दिलं जातं. आणि ह्याचं कन्सेप्ट अशी आहे की अक्षय थैली म्हणजे ही पिशवी तुम्ही फाटेपर्यंत वापरा, तेवढं तुम्ही प्लॅस्टिक वापरू नका, आणि त्यायोगे तुम्ही ही पिशवी घेऊन आमच्याकडे आलात, आम्ही तुम्हाला रिप्लेस नवीन पिशवी देऊ. डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती बघता, एकंदरीत कुठेही कचराकुंड्या ओसंडून प्लॅस्टिकने वाहताना बघताना की आपल्या मनात बाबा हा कचरा आपल्या कुठेतरी पुढे कमी करता येईल का, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ पृथ्वी आपल्याला ठेवता येईल का, ह्या दृष्टीने ही कन्सेप्ट केलेली आहे. ह्याच्यामुळे साधारणतः प्रत्येक घरटी की 20 किलो साधारण कचरा आपल्याला वार्षिक निघतो. ह्या पिशव्या आम्हाला ह्या चळवळीतून जण सहभागी होतील, आमचा 1 लाख पिशव्यांपर्यंत पुढच्या नदीच्या काळात वाटपाचं आमचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने त्याच्यामध्ये साधारणतः 200 टन कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचेल असा अंदाज आहे. पर्यावरणीय दृष्टीने प्लॅस्टिक वापरणे अत्यंत धोकादायक आहे. न्यायालयाने दिलेले आदेशानुसार प्लॅस्टिक पिशवी वापरू नये असे सांगण्यात आले. मात्र असे असले तरी अनेक जण प्लॅस्टिक पिशवी देतात तर नागरिकच चक्क प्लॅस्टिक पिशवी मागून घेतात. या गोष्टीवर आळा बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. हा उपक्रम 6 महिने चालवणार असून या चळवळीत आणखी कोणी सहभागी झाले तर वर्षभर देखील हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगतानाच घरातील प्लॅस्टिकचा कचरा यामुळे कमी होईल अशी आशा आहे असे त्यांनी News18 बोलताना सांगितले. रजनीगंधाचे विपुल वैद्य, प्रथमेश नॉवेल्टीचे अमोल पाटणकर आणि ऑर्गो व्हॅलीचे नितेश महाडिक या सर्व व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे. विशेष म्हणजे ही पिशवी फाटली, जुनी झाली किंवा खराब झाली तर टाकून द्यायची नाही, तर ती पुन्हा या व्यावसायिकांना आणून द्यायची, त्याऐवजी ते दुसरी पिशवी तुम्हाला मोफत देणार असे व्यावसायिक विपुल वैद्य यांनी सांगितले. असे उपक्रम आपण राबवले पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची संधी शोधली पाहिजे असे पाटणकर यांनी सांगितले. तर महाडिक यांनी, ही फक्त आम्ही एक छोटी सुरुवात केली आहे, या उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे जेणेकरून ही एक चळवळ उभी राहील, यामुळे प्लॅस्टिकमध्ये अडकलेला पृथ्वीचा श्वास आपण मोकळा करू शकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भाग्यश्री प्रधानाचार्य, News18 लोकमत, डोंबिवली.